दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय अभ्युदय पाइल्स। नमस्कार, मी आचल लोखंडे। महान्यूज 7 टॉप 10 महाराष्ट्र सुपर फास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। एक धावता आढावा घेऊया राज्यभरातील काही निवडक घडामोडींचा। आमदार बच्चू कडू अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासंदर्भात किंवा पाठिंबा संदर्भात निर्णय घेणार आहेत। अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन अमरावती बाबत भूमिका मांडणार। बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे महायुतीतील नेत्यांचं आणि अमरावतीकरांचं लक्ष लागलंय। निवडणूक आयोगाद्वारे रामटेक येथील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे आणि त्यांना सगळं हा हुकुमशाही सरकारचा निर्णय असल्याचं म्हटलंय। रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली। बारामतीत तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। सायंकाळी बारामती शहरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात शहरातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मावळ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून सहभाग घेतला होता। मिरवणुकीमध्ये लाठी काठी दांडपट्टा यासह खेळ सादर करण्यात आले। आम्ही अजूनही प्रकाश आंबेडकर यांना म्हणतोय की महाविकास आघाडीत या, तुमचं स्वागत आहे, आपण सगळ्यांवर तोडगा काढू, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं। आणि आताही महाविकास आघाडीचं द्वार प्रकाश आंबेडकरांसाठी खुलं असल्याचा संकेत त्यांनी दिले। तुम्ही भाजपसोबत असाल तर तुमचे सर्व खटले बंद होतात आणि तुम्ही भाजपच्या विरोधात असाल तर तुरुंगात जा, हे उदाहरण आजकाल पाहावयास मिळतंय। फक्त भाजपच्या जवळ असलेले राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडेच बघा। काही महिन्यांपूर्वी CBI 2017 खटला हा बंद केलाय। वॉशिंग मशीनमध्ये सर्व काही स्वच्छ होतं असा घणाघात आनंद दुबे प्रवक्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारवर केलाय। महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड उत्तर मतदारसंघामधील बैठक पार पडली। या बैठकीला संबोधित करताना लोकसभेचे उमेदवार म्हणाले की ज्या माणसांनी भर चौकामध्ये तुमच्या आणि आमच्या साहेबांना चप्पल आणि बुटानं मारलं त्यांच्या बाजूला तुम्ही बसला आहात, थोडी तरी नैतिकता पाळायला हवी होती, शेवटी लाचारी तुम्ही पत्करली, अशी टीका अशोक चव्हाण व यांच्यावर लोकसभेचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी केली। खासदार इम्तियाज जलील यांनी नागरिकांना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान करणाऱ्याच्या प्रतिनिधीला तुम्ही मतदान करत आहात तो तुमचा प्रश्न लोकसभेत मांडेल का याचा विचार करून मतदान करा असं आवाहन केलंय। यापुढे बोलताना त्यांनी लोकसभेमध्ये कायदे पारित होतात, जी कायदे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात, अशातच जर तुमचा आवाज तिथे उचलला गेला नाही तर तुमचे मतदान व्यर्थ जाईल, त्यामुळे तुमचा प्रश्न मांडणारा खासदार तुम्ही निवडून द्या असं आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय। एका बाजूला दिल्ली येथील शेतकऱ्यांना मारहाण केली जाते, त्यांची अडवणूक केली जाते, त्यामुळे अशा घोषणांशी आता काही फरक पडणार नाही, भाजपाला आता हरण्याची भीती असल्यामुळे अशा प्रकारचा असफल प्रयत्न ते करतायत। हा फक्त देखावा आहे, निवडणुकीच्या काळात आपली प्रतिमा सुधारवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे। तरीसुद्धा या गोष्टीकडे निवडणूक आयोगानं लक्ष द्यावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। रायगड लोकसभेचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा अजित पवार यांनी केली। सुनील तटकरे यांनी रोह्यांचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांचे दर्शन घेतले, तसेच तेथील दर्ग्यात पीरबाबांचेही दर्शन घेतले। यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी वरदा तटकरे, पुत्र अनिकेत तटकरे, पक्षाचे पक्षाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आणि पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या गावातील राहत्या वाड्यातील ऐतिहासिक रांजणांची तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर नाथवंशज तथा हरिभक्त परायण रघुनाथ बुवा पालखीवाले यांच्या हस्ते विधिवत पूजन करून रांजण भरण्यास सुरुवात करण्यात आली। या निमित्तानं औपचारिकरित्या पैठण येथील नाथषष्ठी यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला। आणि यासह टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। अन्य घडामोडीसाठी बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आर एड्रेस विनोबा नगर, खरपी रिंग रोड, नागपुर। आर कॉन्टैक्ट 8668792352, 9801980100। अरे बाराती आ गए। दीदी, दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है। मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा। अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी। आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट। तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए। आपका जिससे हो मान आलीशान। TNC अप्लाई।
Lonely Jewelers in Gokulpet, Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations. से चला रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस एकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी में टीचर्स 11th-12th अपियरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT-CET के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी, जो है वानकर भवन दीक्षा भूमि, साउथ अंबाजरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।